जिंदाबाद जिंदाबाद। अप्रो संघटनेचा अप्रो संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आफ्रो संघटना मागील अनेक वर्षापासून आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी लढा देत आहे। आज आपल्या सोबत आफ्रो संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर सर आहे, आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत। सर, आपण मागील अनेक दिवसापासून या संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहे, आज हे धरणे आंदोलन करण्याचं काय कारण आहे? आज इथे नागपूरला एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आहे। आज आमच्या या आफ्रो संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। तर याचं कारण मुख्य म्हणजे काय की अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर ज्यांचे कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड झाले किंवा व्हॅलिडिटी सादर करू शकले नाही असे 25 ते 30 वर्ष नोकरी झालेल्या लोकांना 11 महिन्याच्या तात्पुरत्या अधिसंख्य पदावर 2019 वर्ग केलं होतं। या लोकांचे सगळे लाभ थांबवले होते, यांना वार्षिक वेतनवाढ नाही, पेन्शन नाही, कोणतं ग्रॅज्युटी नाही, काहीच नाही। आणि त्यामुळे आम्ही पूर्ण राज्यभर अनेक वेळा आफ्रो संघटनेच्या माध्यमाने साखळी उपोषण, एक दिवसीय आंदोलन, आमरण उपोषण सुद्धा आम्ही केलेलं आहे। आणि या सर्व रस्त्यावरच्या लढाईचा परिणाम आपले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी या नागपूरच्या व्यासपीठावर उपोषण दरम्यान भेट देऊन एक त्यांनी आश्वासन दिलं होतं की अधिसंख्य पदाचा प्रश्न मी हातात घेतो आणि हा सोडवतो। आणि त्यांनी 14/12/2022 एक जी आर काढला आणि अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांना सर्व लाभ देण्याचं त्यांनी ठरवलं। परंतु एक दिवसाचा तांत्रिक खंड असा शब्द प्रयोग त्या जी आर मध्ये असल्यामुळे अधिकारी लोक त्या जी आर ची अंमलबजावणी करताना आम्हाला कोणतेच लाभ देत नाही आहे। आणि त्यामुळे वेळोवेळी अधिकारी लोक मंत्रालयाला मार्गदर्शन मागत आहेत की या जी आरच्या बाबतीत क्लिअरिटी येण्याकरता आम्हाला मार्गदर्शन करा, परंतु आज त्याला सुद्धा त्या जी आरला निघाल्याला सुद्धा 2 वर्ष झालेले आहेत, परंतु सरकारने मार्गदर्शन केलं नाही। आमची मागणी एवढीच आहे की 14/12/2022 जो अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक आणि सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याबाबत तुम्ही जी आर काढलेला आहे, त्या जी आरमध्ये काही संदिग्धता आहे, ते संदिग्धता दूर करण्याकरता तुम्ही तात्काळ शुद्धीपत्रक काढा। मागे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीच्या काळामध्ये यासाठी आम्ही 5 लोक इथेच नागपूरला संविधान चौकामध्ये आमरण उपोषण केलं होतं, त्यावेळेस सुद्धा 10 दिवस आमचं आमरण उपोषण सुरू होतं। तर माननीय देवेंद्र फडणवीसाचे दूध बनून आमदार विकास कुंभारे साहेब आणि आमदार प्रवीण दटके साहेब इथे आमचं उपोषण सोडवायला आले होते। आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही उपमुख्यमंत्र्याच्या वतीने तुमच्यासाठी मेसेज आणलेला आहे, तुम्ही उपोषण स्थगित करा, तुमच्या मागण्या आम्ही 1 महिन्याच्या आत पूर्ण करतो, शुद्धीपत्रक काढण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। पण त्या गोष्टीला सुद्धा आता 8-9 महिने आटोपलेले आहेत, परंतु अजूनही शुद्धीपत्रक निघालेलं नाही। आणि म्हणून ते शुद्धीपत्रक निघावं आणि जवळपास म्हणजे महाराष्ट्रातल्या अधिसंख्य 33 जमातीच्या अन्यायग्रस्त जमातीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी लाक्षणिक सरकारचं लक्ष वेधण्याकरिता हे आम्ही आंदोलन करत आहोत। सरकारचं लक्ष वेधण्याकरता जरी करत असले तरी तुमच्या एवढ्या दिवसापासून उपोषणालाही यश आलेलं नाही, कुठेतरी सामोरचं तुमचं पाऊल काय असणार आहे? सामोरचे पाऊल हे असणार आहे, सरकारच्या लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे जे कार्य करत आहोत, लाक्षणिक नारे निदर्शने, आणि हे जर का आमचं यशस्वी नाही झालं तर काही दिवसात काही महिन्यातच आम्ही पुढे आमरण उपोषण हे राज्यभर करू हे आम्ही आज सांगू इच्छितो। सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावं, जे आमच्या मागण्या आहेत तात्काळ त्यांनी मान्य करावं। त्यांनी कुणाच्याही वरिष्ठ जे आहेत त्यांचे 25 आमदार खासदार जे असतील त्यांना बळी न पडता आम्हाला योग्य न्याय द्यावा, हीच सरकारला विनंती आहे। तर आपल्यासोबत होते हे आफ्रो संघटनेचे राज्याध्यक्ष आणि काही लोक, आपण त्यांच्यासोबत बोललो। जर सरकारने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कुठेतरी हे धरणे प्रदर्शन केल्या जात आहे, जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर राज्यव्यापी उपोषण पुन्हा पुकारू असं यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन रोशन बोकडेसह स्वीटी कांद्रीकर, VKB News, नागपूर।